मान्सून पावसाला सुरुवात झाल्यानंतर वन्य प्राण्यांच्या आदिवासातही अनेक बदल होत आहेत पावसामुळे सरपटणारे प्राणी देखील सुरक्षित ठिकाण शोधतात अशाच पद्धतीने तोळोजा एमआयडीसीतील पावसापासून संरक्षणासाठी आडोसा घेतलेला आजगर सापडला या अजगर जातीच्या मादीसोबत जवळपास दहा अंडीही आढळली यानंतर पनवेलमध्ये मधील सर्पमित्र संघटना एम एच वाईल्ड लाईफ ग्रुपच्या सदस्यांनी आजगराला तर जीवदान दिलेच शिवाय सापडलेली खराब अवस्थेतील अंडी देखील घरात विशिष्ट तापमानात उभवून पिल्लांना जीवदान दिलं त्यामधून जन्माला आलेल्या सहा पिल्लांना जंगलात सोडून देण्यात आलं अशी माहिती सर्पमित्र तेजेश उलविकर यांनी दिली तोळोजा एम आय डी सीतील एका कंपनीत आजगर व आजगराची अंडी आढळून आली संबंधित कंपनीने तातडीने सर्पमित्र आणि त्याच्या साथीदारांना याची माहिती दिली यानंतर आणि त्यांच्या साथीदारांनी घटनास्थळावर धाव घेतली यावेळी मादी अजगराची स्थिती चांगली होती मात्र तेथे असलेल्या अंड्यांपैकी चार अंडी तेथेच फुटून त्यातील अजगराच्या पिल्लांचा मृत्यू झाला होता त्यामुळे संबंधित सर्पमित्रांनी पनवेल वन विभागाला माहिती दिली तसेच अंडी खराब स्थितीत असून त्यामुळे असलेला अजगराच्या पिल्लांना धोकाही लक्षात आणून दिला यावर वन विभागाने सर्पमित्रांना त्या अंड्यातील पिल्लांना आणि अजगराला वाचवण्यास सांगितले वन विभागाने अजगराची काळजी घेण्यास सांगितल्यानंतर सर्प मित्रांनी या अंड्यांना घरीच उभून पिल्लांना वाचवण्याचा निर्णय घेतला कारण एन पावसाळ्याच्या दिवसात निसर्गात या अंड्यांमध्ये पिल्लांना अधिक धोका होता संबंधित अंड्यांना घरीच उग दिल्यानंतर हळूहळू एक एक अजगराचं पिल्लू बाहेर येऊ लागलं अखेर एकूण सात अंड्यांपैकी सहा अंड्यातून अजगराची पिल्ले बाहेर आली यातील एक अंड मात्र खराब झाला या सर्पमित्रांनी सहा पिलांना निसर्गाच्या सोडून या घटनेनंतर सर्पमित्र तेजेश आणि त्यांच्या साथीदारांनी अशा प्रकारे वन्यजीव सापडल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन केलं आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट